आशिया कप नुकता सुरू झालाय आणि आता सगळ्या क्रिकेट लक्ष ते होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच कडे पण तुम्हाला माहितीये का की आशिया कप कधी कसा आणि कोणत्या परिस्थितीत सुरू झाला असेल तर आशिया कप ची सुरुवात अनोख्या पद्धतीनं आणि अगदी सुडाच्या भावनेनं झाली असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही नमस्कार मी भाग्यश्री आणि अनसीन मराठी मध्ये तुमचं स्वागत तसं पाहायला गेलं तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये आशिया कप ची सुरुवात झाली पण त्या सुरुवातीमागचा किस्सा तेवढाच रंजक आहे तर ही गोष्ट आहे एकोणीसशे त्र्याऐंशी ची त्या काळात क्रिकेटच्या विश्वात इंग्लंडचा दबदबा होता पण त्र्याऐंशीच्या च्या वन डे वर्ल्ड कप मध्ये भारतानं अंतिम फेरी गाठली पंचवीस जून एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी भारत आणि वेस्ट इंडिजची फायनल मॅच अर्थातच इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर रंगणार होती त्यावेळीही बी सी सी चे अध्यक्ष होते एन के पी साळवे साळवेंना ही फायनल मॅच लॉर्डच्या स्टँडवरून पाहायची होती त्या काळी बी सी सी ची जागतिक स्तरावर इतकी चलती नव्हती पण बी सी सी चे अध्यक्ष असून पण त्यांना तिकीट मिळालं नाही भारतानं ना त्र्याऐंशी साली प्रुडेन्शियल कप जिंकला असला तरीही इंग्लंड साठी क्रिकेट हा अजूनही गोऱ्या माणसांचाच खेळ होता मॅच पासच्या क्षुल्लक मुद्द्यावरून झालेल्या अपमानानंतर अर्थातच साळवे खवळले या गोष्टीचा साळव्यांना राग आला हा राग त्यांनी व्यक्तही केला पण वेळ घेऊन आणि वेगळ्या पद्धतीनं या गोष्टीचा बदला साळवेंना घ्यायचा होता आणि त्यासाठी त्यांना सगळ्यात आधी विश्वचषकच इंग्लंडच्या बाहेर घेऊन जायचं होतं साळवेंनी ही गोष्ट ठरवली तर होती पण हे काम वाटतं तितकं सोपं नव्हतं याची कल्पना अगदी त्यांनाही होती त्र्याऐंशीला कपिल देवनं लॉर्डसवर चषक उचलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी साळवे कामाला लागले त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे तत्कालीन प्रमुख नूर खान यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी त्यांच्या योजनांबद्दल थेट चर्चा केली साळवेंच्या म्हणण्याला सहमती दर्शवली यानंतर ते दोघंही श्रीलंका क्रिकेट चेअरपर्सन गामिनी दिसनायके यांना भेटले आणि इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी आयसीसी मध्ये एका आशियाई गटाची निर्मिती झाली एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी लॉर्ड्स मैदानावर वर्ल्ड कप फायनल झाल्यानंतर नव्वद दिवसांच्या आतच नवी दिल्लीत आशियाई क्रिकेट काउन्सिलची अर्थात एसीसीची स्थापना झाली भारत पाकिस्तान श्रीलंका यांच्यासह बांगलादेश मलेशिया आणि सिंगापूरचाही समावेश असलेल्या या कॉर्पोरेशनची निर्मिती करण्यासाठी साळवे आणि त्यांच्या दक्षिण आशियाई समक्षकांचा हा एक महत्त्वाचा प्रयत्न होता आशियामध्ये एसीसीची स्थापना झाल्यानंतर आय सी सीला आव्हान मिळू लागले कारण याआधी क्रिकेटची संपूर्ण सत्ता ही फक्त आय सी सी कडे होती एसीसी न केवळ आशियाई संघांनाच स्पर्धेत खेळण्याची परवानगी दिली होती आशिया कपचा पहिला सीझन हा एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये आयोजित करण्यात आला होता तो ए न आयोजित केलेल्या ओडीआय फॉर्मॅट मध्ये खेळला गेला पहिला सीझन भारतानं जिंकला आणि त्यानंतरही आशिया कप मध्ये भारताचा दबदबा आजही कायम आहे आशिया सीझन खेळले गेले ज्यात वेळा आपलं नाव कोरलं यानंतर श्रीलंकेनं सहा वेळा तर मात्र वेळा आशिया कप जिंकलाय पण हे आशिया कप सुरू करण्याचं संपूर्ण श्रेय एन के पी साळवेना जात ज्यांनी एसीसीची ही पायाभरणी केली बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी अनसीन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका